हॅलो गाईज तुमचे सगळ्यांचे मराठी मार्केट गट्टा ह्या चॅनल वर स्वागत आहे आज आपण करणार आहोत ऑप्शन ग्रीकचा शेवटचा पार्ट तो म्हणजे रोजच्या ऑप्शन ग्रीकचे सगळे व्हिडिओ पाहिले नसतील तर त्याची लिंक मी वरती आय बटनवर दिली आहे व डिस्क्रिप्शन मध्ये पण मी ती लिंक देणार आहे तुम्ही तिथून पाहिली तरी चालेल तुम्ही ही लिंक तुमच्या मित्रांना तुमच्या नातेवाईकांना व ज्यांना ट्रेडिंग शिकायचे आहे किंवा जे ट्रेडिंग करत आहे अशा लोकांना सुद्धा शेअर करू शकता आणि मित्रांनो तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक बटनवर क्लिक करा तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे मी जे व्हिडिओ टाकत आहे त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि आणि तुमचे कुठलेही व्हिडिओ मिस होणार नाही तर आता चालू करूया आपण रो म्हणजे काय हा ऑप्शन ग्रीक मधला शेवटचे ग्रीक आहे ओके तर रो, रो ची व्याख्या काय आहे रो म्हणजे काय जोखीम मुक्त व्याजदरातील बदलाच्या तुलनेत डेरिवेटिव्ह ची किंमत ज्या दराने बदलते ते दर म्हणजे रो राईट right. व्याजदारातील बदलांसह ऑप्शनची किंमत कशी बदलते हे रो मोजतो म्हणजेच काय होतं रो व्याजदरांमध्ये बदल करण्याच्या ऑप्शनची संवेदनशीलता मोजतो रो सर्व पाचवीच्या पाचवी ऑप्शन ग्रीक मधील सगळ्यात कमी महत्वाचं आहे मित्रांनो डेल्टा थिटा आणि वेगा यासारख्या इतर लोकप्रिय ग्रीक सारखे ते वारंवार वापरलेही जात नाही मग हे रो ऑप्शन ट्रेडिंग मध्ये कसे वापरावे हा ही प्रश्न तुम्हाला पडला असेल आपण आधी पाहिलंच आहे की डेल्टा गॅमात थीटा आणि वेगा हे सामान्यतः जोखीम मोजण्याचे मापक म्हणून ओळखले जातात व ते ऑप्शन ट्रेडरला गुंतवणुकीचे निर्णय घेण्यास मदतही करतात ते स्टॉकची किंमत वेळ क्षय यांच्याशी बदलांशी संबंधित ऑप्शनच्या संवेदनशीलतेचा सामना करतात राईट परंतु रो मात्र काय करतं व्याजदरांमधील बदलांसाठी ऑप्शन संवेदनशीलता मोजते रो ऑप्शनसाठी सकारात्मक सा किंवा नकारात्मक असू शकतो सकारात्मक रो म्हणजे काय ऑप्शनची किंमत सकारात्मकपणे व्याजदारांशी संबंधित आहे त्यावेळेस बाकीचे जे काही घटक त्याच्यावर अवलंबून असतात ते पण समान असतात कॉलमध्ये रोचे मूल्य जनरली सकारात्मक असते पॉझिटिव्ह असते आणि पुटमध्ये ते निगेटिव्ह असते म्हणजेच नकारात्मक असते याचं उदाहरण जर द्यायचं झालं तर सपोज झिरो पॉईंट झिरो दोनच्या रोच मूल्य असलेल्या ऑप्शनची किंमत कशी वाढेल किंवा कशी कमी होईल हे आपण पाहू जर कॉल ऑप्शनचा रो झिरो पॉईंट दोन असेल तर तो काय सूचित करतो जर मुक्त व्याजदर एक टक्क्याने वाढला तर ऑप्शनची किंमत झिरो पॉईंट दोन रुपयाने वाढेल ओके okay? त्याचप्रमाणे पुट ऑप्शनचा रो मायनस झिरो पॉईंट दोन असेल तर याचा अर्थ मुक्त व्याजदरात एक टक्क्या वाढीसाठी ऑप्शनची किंमत झिरो पॉईंट दोन रुपयांनी कमी होईल मित्रांनो हे समजलं असेल आता तुम्हाला ओके आता ह्या रोचा व स्टॉक किमतीचा काय संबंध हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे तुम्हाला जर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर स्टॉकची किंमत जास्त असेल तर रो महाग असतो आणि स्टॉकची किंमत कमी असेल तर रो स्वस्त असतो हेच मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत सांगते एखादी वस्तू आपल्याला खरेदी करायची दुकानदार दारात कडे गेलो दुकानात गेल्यानंतर दुकानदाराकडे आपण खूप जास्त क्वांटिटी मध्ये एखादी वस्तू आपण खरेदी केली तर त्या जेवढी क्वांटिटी आपण खरेदी करू तेवढे पैसे आपल्याला द्यावे लागतात राईट जितकी कमी क्वांटिटी मध्ये आपण घेऊ तेवढे कमी पैसे द्यावे लागतील आता तुम्हाला कळालं मला काय म्हणायचं ते म्हणजे स्टॉकची किंमत जास्त असेल तर रो महाग असतो स्टॉकची किंमत कमी असेल तर रोज स्वस्त असतो अशाच पद्धतीने वेळेतील बदल म्हणजेच एक्सपायरी व रोजचा काय संबंध आहे हे सुद्धा आपण जाणून घेऊया ज्यावेळेस एक्सपायर होण्यास बराचसा वेळ शिल्लक असतो म्हणजे एक्सपायरीला खूप वेळ असतो त्यावेळेस रोजचे मूल्य सामान्यतः जास्त असते आणि एक्सपायरी तारीख जवळ जशी जशी येईल तसं तसं हळूहळू रोजचं मूल्य कमी होत जातं एखाद्या एक ऑप्शनची एक्सपायर होण्याची वेळ जवळ येते त्यावेळेस त्याच्यामध्ये कमी बाह्य मूल्य म्हणजे टाइम व्हॅल्यू कमी असते आणि यामुळे दरांचा ऑप्शनच्या किमतीवर फारसा असा काही परिणाम होत नाही जरी एक्सपायरी होण्यास बराच वेळ असतो तेव्हा रोजचे मूल्य सामान्यतः जास्त असते तरीही त्याच्या किमतीवर होणारा परिणाम हा अगदी नगण्य असतो किंवा कमी असतो इथे स्क्रीनवर तुम्हाला दिसते एक्सपायर होण्याची वेळ जवळ इक्वल टू रो कमी आणि एक्सपायरी होण्याची वेळ लांब इक्वल टू रो जास्त राईट हे कळालं आता आता आपण ह्यानंतर श्राईक किमतीचा काय रो बरोबर संबंध होतोय ऑप्शन मनीनेस काय आहे बरोबर ते पाहूया स्ट्राईक किंमत आणि ऑप्शन मनीनेस हा ऑलरेडी व्हिडिओ मी टाकलेले आहेत तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये मी ठेवते त्याची लिंक तुम्हाला जर पाहायची इच्छा असेल तर तुम्ही जरूर पहा ओके आता कॉल कॉल मध्ये इंद मनी साठी काय होईल रो साठी इंद मनी ऑप्शन मध्ये सर्वात जास्त रो असतो कारण या ऑप्शनचा वापर जास्त केला जातो जनरली लोक काय करतात इन द मनी ऑप्शन घेतात त्या रो जास्त आहे आउट ऑफ द मनी मध्ये रो सर्वात कमी असतो व तो जसजशी एक्सपायरी जवळ येईल तस तसा तो कमी कमी होत जातो शेवटी तो अगदी झिरो होऊन जातो ऍट द मनी ऑप्शन मध्ये रो इन द मनी ऑप्शन पेक्षा थोडासा कमी असतो आउट ऑफ द मनी पेक्षा थोडासा जास्त मधली स्टेज असते ओके पुट मध्ये पण सेम असतं इन द मनी ऑप्शन मध्ये सर्वात जास्त रो असतो कारण या ऑप्शनचा वापर जास्त केला जातो एटीएम मध्ये रो इन द मनी पेक्षा थोडासा कमी असतो आणि आउट ऑफ द मनी मध्ये तर रो सर्वात कमी असतो म्हणजे जस जशी एक्सपायरी येत जाते तस तसा इथला रो कमी होत जातो आणि शेवटी तो अगदी झिरो होतो ह्या डायग्राम मध्ये तुम्हाला कळेलच मला काय म्हणायचं ते ही डायग्राम तेच सूचित करते की आउट ऑफ द मनी इन द मनी आणि ऍट द मनी मध्ये रोजचं प्रमाण कसं असतं हा व्याजदरांचा ऑप्शन मूल्यावर कसा आणि का परिणाम होतो हे आपण पाहू जसजसं व्याजदर वाढतात तस तसं मित्रांनो कॉल ऑप्शन साठी प्रीमियम सामान्यता वाढतो कारण व्याजदरात वाढ झाल्यामुळे स्टॉकची किंमत वाढते याच कारणामुळे कॉल ऑप्शन मध्ये सकारात्मक किंवा पॉझिटिव्ह रो असतो याच्या उलट काय होतं जसजसं व्याजदर वाढतात तस तसे पुट साठी प्रीमियम सामान्यता कमी होतं कारण व्याजदरांमध्ये घट झाल्यामुळे स्टॉकची किंमत कमी होते आणि याच कारणांमुळे पुट ऑप्शन मध्ये नकारात्मक किंवा निगेटिव्ह रो असतो इथे मी हेच सांगितले व्याजदर जास्त इक्वल टू कॉल प्रीमियम मध्ये वाढ इक्वल टू पुट प्रीमियम मध्ये घट आणि व्याजदर कमी म्हणजेच पुट प्रीमियम मध्ये वाढ इक्वल टू कॉल प्रीमियम मध्ये घट राईट एकंदरीत रो ग्रीक ऑप्शनच्या किमतीवर फारसा परिणाम होत नाही म्हणूनच तो सर्वात कमी महत्वाचा ग्रीकांपैकी एक मानला जातो आता यापुढे आपण डिस्कस करणार आहे ते म्हणजे ह्या रोचे उपयोग काय रोचे उपयोग पहिला उपयोग असा आहे की पोर्टफोलिओची संवेदनशीलता याच्यामध्ये काय होतं रो सामान्यतः व्याजदरातील बदलातील ऑप्शन किंवा ऑप्शनच्या पोर्टफोलिओची संवेदनशीलता मोजते त्यामुळे व्याजदर वारंवार बदलत असताना किंवा व्याजदर बदलाच्या वेळी रो हा आवश्यक असतो तिथे कारण ते मापक म्हणून गणलं जातं राईट दुसरा उपयोग असा आहे की कमी गंभीर मोजमाप करण्याचे हे साधन आहे बहुतेक वेळा विकसित अर्थव्यवस्थांमध्ये असं दिसून येतं व्याजदर केवळ अधूनमधून बदलतात किंवा जास्त वेळा बदलतही नाही त्यामुळे रो हे ऑप्शन ट्रेडरसाठी तुलनेने कमी गंभीर मोजमाप करण्याचे साधन मानले जाते तुम्ही कुठल्याही ऑप्शन चेन मध्ये जा कुठलाही स्टॉक सिलेक्ट करा फॉर एक्झाम्पल मी निफ्टी किंवा बँक निफ्टी जरी आपण पाहिला तर खाली एक टीप असते सगळ्यात खाली जा तिथे असं लिहिलेलं असतं की टेन पर्सेंट इंटरेस्ट म्हणजे जे काही कॅल्क्युलेशन होतं त्या ऑप्शन चेनच्या याच्यामध्ये भले ते डेल्टा असेल थिटा असेल गॅमा असेल रो असेल हे सगळ्यांचं जे कॅल्क्युलेशन होतं ते इंटरेस्ट रेट वर असतं ती इंटरेस्ट रेट ही ठराविक व्हॅल्यू असते तिथे आपल्याला टेन पर्सेंट पाहायला मिळते म्हणजे खूप वेळा बदलत नाही मित्रांनो कधीतरी बदलते फार कमी वेळा आहे असं होतं त्यामुळे तुम्हाला आत्ता तरी सध्या टेन पर्सेंट चालू आहे तुम्ही कुठल्याही ऑप्शन चेनच्या याच्यावर जाऊन ते पाहू शकता ओके नंतरचा उपयोग का काय आहे दीर्घकालीन ट्रेडिंग साठी याचा उपयोग होतो म्हणजे काय होतं दीर्घकालीन ऑप्शनसाठी रो हा अधिक संवेदनशील असतो दीर्घकालीन ऑप्शनच्या बाबतीत रोचा वापर करणं कधी चांगलं असतं कारण दीर्घकाळात व्याजदर बदलण्याची शक्यता ही जास्त असते शेवटचा उपयोग म्हणजे मुक्त व्याज घेऊन नफा मिळू शकतो कारण काय बहुतेकदा ऑप्शन बाहेर काय करतात ऑप्शनमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तो ऑप्शनमध्ये फॅसिलिटी आहे गुंतवणूक करण्यासाठी मुक्त व्याज मिळू शकणारे ऑप्शनचा विचार केला तर फायदा होण्याची शक्यता जास्त असते राईट तर बेसिकली हा जो रो आहे ग्रीक तो फार कमी महत्वाचा आहे इतर जर आपण डेल्टा थिटा गॅमा आणि वेगाचा विचार केला तर पण असं नाहीये की तो जरी कमी महत्वाचा असेल तरी त्याचा उपयोग फारच नगण्य आहे राईट त्याचा उपयोग नगण्य आहे पण तो समजून घेणं गरजेचं right. आहे तर बेसिकली हा रो ग्रीक अशा प्रकारे आपला कव्हर झाला आहे मी आशा करते तुम्हाला हा ऑप्शन ग्रीक रो चा टॉपिक समजला असेल तुम्हाला काही शंका असतील काही प्रॉब्लेम असेल तर मला डेफिनेटली आपल्या कमेंट सेक्शन मध्ये तर टाका मी तुम्हाला अँसर देण्याचा प्रयत्न करेल चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करायला विसरू नका मित्रांनो माझे बरेचसे मित्र मैत्रिणी फक्त व्हिडिओ पाहतायत पण सबस्क्राईब किंवा शेअर किंवा लाईक करत नाही मी विनंती करते तुम्हाला जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक सबस्क्राईब व शेअर करायला काय हरकत आहे एनिवे anyway, तुम्ही हा सगळा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचा आभार आणि खरंच धन्यवाद परत भेटू आपण नवीन विषयासह व नवीन शिकण्याच्या उमेदी बरोबर तोपर्यंत बाय बाय आणि धन्यवाद